श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती कुठलीही काय ते जाणून घेव्यात याआधीच चॅनलवर नवीन असतील तशाच सर्व शैक्षणिक आणि नोकरीविषयक अपडेटसाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन सर्च करा व्ही डी एफ फाईलसाठी टेलिग्राम इंस्टाग्राम जॉईन करा याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर बघा श मध्यंतरी काही अफवा येत होत्या की ज्या ठिकाणी शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे त्या शाळा बंद करणार आहे राज्य सरकार तर पटसंख्या कमी असलेल्या चौदा हजार मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी मुंबईत स्पष्ट केलेले आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असून कमी पटसंख्या असलेल्या पंधरा हजार शाळा धोक्यात आणि पटसंख्या सक्तीचा फटका बसणार ग्रामीण मुलांना या बातम्या ज्या होत्या या बातम्यामुळे राज्यभरातील शैक्षणिक जगत चिंतित झालं होतं या बातम्यांची दखल घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी हा निर्णय तात्काळ फिरवण्याची मागणी केली कमी पटसंख्येचं शाळा या दुर्गम अतिदुर्गम ग्रामीण भाग आदिवासी पाडे या भागात आहेत तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा राज्य सरकारचा हा निर्णय योग्य की अयोग्य की कुठल्याही प्रकारच्या शाळा या बंद होणार नाहीत म्हणजे सर्व पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओला बघून चॅनलला अवश्य सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करत चला जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी कष्टकरी गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात गावखेड्यातील या शाळा जर बंद झाल्या तर हे मुलं शिक्षणापासून वंचित राहतील त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने देखील याचं पत्र पाठवलेलं होतं आणि मराठी शाळा वाचवा असे आवाहन केले होते या शाळा बंद पडू देणार नाही अशी निशबिग्ध शब्दात घोषणा करण्याची मागणी त्यांनी केली आहे तर ही अपडेटे आणखीन तुम्हाला मी दाखवतो बघा इथे तुम्हाला दिसत असेल की कुठल्याही काळजी करू नका शाळा कुठल्याही बंद होणार नाहीत असं स्पष्ट मत हे आपले शिक्षणमंत्री जे आहेत दीपक केसरकर यांनी दिलेलं आहे आई तुळजाबानी स्वामीचरणी ईश्वर नारायण शंकर जरनी गणपतीच्यांनी हीच प्रार्थना आहे व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगली नोकरी भेटावी त्याच्या घरी सुख समृद्धी नाणावी ही स्वामीचरणी प्रार्थना आहे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा तर बघा आता पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की जरी अशा प्रकारचे आदेश देण्यात आले असेल तरी प्रत्यक्षात तसे आदेश जारी झालेले नसून या शाळा बंद करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाल्याची आपल्याला माहिती पडलेलं होतं परंतु पटसंख्या कमी असलेल्या चौदा हजार मराठी शाळा कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे वित्त विभागाकडून शाळांमध्ये पटसंख्या किती शिक्षक किती अशी माहिती मागवण्यात येते याचा अर्थ असा आहे की शाळा बंद करण्यात येतील असा होत नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेलं आहे एखाद्या शाळेत एकच मुलगा असेल तर त्या मुलाला शिकवायचे का ना त्याला शिकताना इतर मुलांची सोबत असली पाहिजे अशा त्याला वेगळ्या शाळेत बसवण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत त्यासाठी किती खर्च आला तरी चालेल असे दीपक केसरकर यांनी सांगितलेले आहे तर ही विद्यार्थी पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे की कुठल्याही प्रकारच्या शाळा या बंद होणार नाही आहेत आणि फक्त ज्या ठिकाणी पटसंख्या कमी असेल तर त्याला दुसऱ्या शाळेत कसं शिफ्ट केलं जाईल याचा राज्य सरकार विचार करणार आहे तसेच तुम्हाला सर्व शैक्षणिक नोट्स हवे असतील आय टी आय डिप्लोमा आणि तुम्हाला पुढे अकरावी बारावी सायन्सच्या तर नक्की टेलिग्राम इंस्टाग्रामला जॉईन करा आणि पाचवी सातवी आठवी दहावी बारावीवर नोकऱ्या पाहिजे असतील सर्व माहिती पाहिजे असेल तर नाना फाउंडेशन नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा परत भेटूयात नवीन सोबत जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ